साकोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथील बुद्ध विहार साकोली येथे तालुका समता सैनिक दलातर्फे समता सैनिक दल कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय स्टाफ ऑफिसर गजेंद्र गजबीये, जिल्हा समता सैनिक दलाचे पदाधिकारी कैलास गेडाम, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त व पत्रकार डीजी रंगारी, जिल्हा समता सैनिक दलाचे मायाबाई मेश्राम, तालुका समता सैनिक दलाचे चिरंजीव बारसागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। दादासाहेब यांनी सांगितले की समता सैनिक दल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा दल असून खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये सुद्धा समता सैनिक दलाच्या शाखा वाढवणे आवश्यक आहे। घर तिथे समता सैनिक दल अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केली। घराघरांमध्ये समता सैनिक दल पोहोचला पाहिजे, त्याचप्रमाणे घराघरांमध्ये बाबासाहेबांचे विचार पोहोचला पाहिजे, त्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे। कार्यक्रमाचे संचालक व आभार तालुका अध्यक्ष चिरंजीव बारसागडे यांनी केले। या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते उपस्थित। मी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे साकोली तालुक्यातर्फे साकोली समता सैनिक दल साकोली तालुक्यातर्फे या ठिकाणी एक बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की सर्व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे आहेत, राष्ट्रीय स्टाफ ऑफिसर गजेंद्रजी गजबी आहेत, जिल्ह्याचे आपले कैलासजी गेडाम आहेत, तालुकाचे आपले चिरंजीव बारसागडे आहेत, जिल्ह्याचे आपले मायाताई मेसामजी आहेत, सर्व कार्यकर्ते उपस्थित। आपण सरळ राष्ट्रीय अध्यक्ष जी एफ कोचे सरकारी घेऊ। सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मला हे सांगा की या कोरोना काळामध्ये जो गॅप पडला आणि या गॅपमध्ये समता सैनिक दलाची काय भूमिका होती आणि आपण या पिरियडमध्ये काय काय काम केले, कोणकोणते काम केले? मी दादासाहेब कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल। बाबासाहेबांनी हा समता सैनिक दलाची चळवळ समाजाला दिली, त्यावेळेला त्यांचा उद्देश असा होता की शीलवान समाज निर्माण करणे, शौर्य म्हणजे ताकद निर्माण करणे आणि बलिदान म्हणजे त्याग निर्माण करणे हे सगळं अंगीकारून त्यांनी सेवाचा संदेश दिलेला आहे। काठी दिली आमच्या हातामध्ये, ती काठी आमचं मैत्रीचा संदेश निर्माण करण्याकरता दिलेली आहे आणि त्यामुळं आम्ही असं लोकांना सांगतो जनमानसामध्ये जा आणि सेवा करा आणि त्यामुळं हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, वसे वक्चर बना देना। लोकांची सेवा करता आली पाहिजे, जे लोक निराधार आहेत त्यांना आधार दिलं पाहिजे, त्यांच्या संकट काळामध्ये आपण धावून गेलं पाहिजे, त्यांना मदत केलं पाहिजे। टू हेल्प अदर्स इज रिअल लाईफ, म्हणजे आपल्याजवळ जे काही असेल सुख शांती किंवा संपत्ती, त्या संपत्तीचा वाटा समाजातील जे निडी पर्सन्स आहेत, गरजू लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता करता येईल या दृष्टीनं आम्ही ही बाबासाहेबांची शिकवण सर्वसामान्य लोकांपर्यंत देत असतो। आणि जेव्हा कोरोनामध्ये सगळं व्यवहार सगळं व्यापार ठप्प होता, तेव्हा आमचे सैनिक घरोघरी जाऊन जे निराधार लोक होते त्या निराधार लोकांची यादी तयार करून त्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये अन्न धान्य खाद्यपदार्थ हे यांची एक किट बनवून ती आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचत केली आणि त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आणि हिंमत दिली। अशा प्रकारे या समता सैनिक दलाची ही सेवा कार्य आहे। तेव्हा मी असं म्हणेन, हमारा सेवा का पथदर्शक झेंडा घर घर में फहरेगा, ऊंचा सदा रहेगा झेंडा, ऊंचा सदा रहेगा। तर अशा प्रकारे हा समता सैनिक दलाचा झेंडा गावागावात घराघरात आम्ही हा सेवाचा झेंडा फडकवत राहतो। मला हे सांगा सर, तुम्ही समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, परंतु तुम्ही आता या ठिकाणी एक आपली जमीन दान केली, आपल्याला काय वाटलं की समता सैनिक दलाला आपण जमीन दान करावी? बाबासाहेब म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा 20% हिस्सा हा समाजाला दान केला पाहिजे आणि एक आदर्श निर्माण केलं पाहिजे, समाजाच्या उपयोगी ते कामी आलं पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून या समता सैनिक दलाचा जे कार्यक्रम असतात, ट्रेनिंग असते किंवा इतर सेवा कॅम्प असतात, त्या कॅम्पकरता काहीतरी स्थळ पाहिजे असते,
आणि ते अधिकृत स्थळ आपल्याला निर्माण व्हावं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणून मी माझी 1 एकर 20 पॉईंट ही जागा समाजाच्या म्हणजे समता सैनिक दलाच्या कामासाठी मी दिलेली आहे, जेणेकरून ते समाजाचं कार्य व्हावं, समाजाची सेवा घडावी आणि त्याचं हे समाजापुढं एक नवीन उदाहरण निर्माण व्हावं हा एक चांगला दृष्टिकोन ठेवून केलेला आहे। मला हे सांगा की समता सैनिक दलाचा जे उद्देश आहे, आपण कोणता संदेश द्याल जनतेला समता सैनिक दलाच्या माध्यमातून? समता सैनिक दलाचा खरा उद्देश आहे की समाजामध्ये होणारे जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्याचा आपण प्रतिकार कसं करायचं। समाजामध्ये निर्णय संस्था संघटना आहेत, विविधता आहे, त्या विविधतेमध्ये एकता कशी निर्माण करायची आणि त्या दृष्टीनं आपण समाजामध्ये जाऊन एक चांगला संदेश दिला पाहिजे, त्यांच्यामध्ये युनिटी निर्माण केली पाहिजे, ताकद दिलं पाहिजे, भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या विचाराची पेरणी केली पाहिजे, जेणेकरून नवीन समाज, आदर्श समाज आणि आदर्श राष्ट्र हे निर्माण होईल। तर हे होते दादासाहेब पोचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांनी सांगितलं की समता सैनिक दलाचे ध्येय धोरणं जे आहेत ते त्यांच्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्थापन केलेलं समता सैनिक दल हे त्याचे विचार जे आहेत समता सैनिक दलाच्या माध्यमातून तळागळापर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्या समता सैनिक दल ते कार्य सुरू आहे। दुसरी गोष्ट, समता सैनिक दलाला जिल्हा लेवलवर असं काही ऑफिस नाही आहे, बैठकी व्यवस्थाही नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःची 1 एकर जागा समता सैनिक दलाला भंडारा येथे दान केलेली आहे की ज्या इमारतून समता सैनिक दलाचा चांगल्या पद्धतीने कार्य चालेल आणि बाबासाहेबांचा विचार त्या माध्यमातून संघटन आणखी बळकट करू असे त्यांनी सांगितलं। मी DG रंगारी, SN News TV, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा।